उळ्या पुढच्या बातमीकड जळगावमध्य पवार आणि ठाकरेंच्या देखील सभा होणार आहेत महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या बाले ही सभा असणार आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावरती येत असून त्यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये चार सभा पार पडणार आहेत तर पारुळा जळगाव ग्रामीण मुक्ताईनगर येथे शरद पवार यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर सतीश पाटील रोहिणी खडसे दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवार यांची सभा असणार आहे आणि सोबतच उद्धव ठाकरे हे देखील जळगाव जिल्हा दौऱ्यावरती येत असून चाळीसगाव ह्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे दुपारी दोन वाजता उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन नेते आज जळगाव जिल्हा दौऱ्यावरती असणार आहे एकीकडे शरद पवार यांच्या सभा पार पडतील तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची देखील सभा पार पडणार आहे विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सर्वच नेत्यांचा सध्या जिल्हा दौरा सुरू आहे आणि विविध ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत दरम्यान जळगाव जिल्हा दौऱ्यावरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतील आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया जुगल पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जुगल आज जळगाव जिल्ह्यावरती महाविकास आघाडीचे दोन नेते जिल्हा दौरा करणार आहेत ज्यामध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची देखील सभा होणार आहे कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे सभांचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्यांच्या सभांची मोठी तयारी करण्यात आली आहे यामध्ये जडगाव ग्रामीण मतदारसंघ हा गुलाबराव पाटलांचा मतदारसंघ येतो या ठिकाणी शरद पवारांची ही सभा गुलाबराव देवकरांच्या प्रचारार्थ होते आहे तर जामनेरामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या बाले किल्ल्यामध्ये आज शरद पवारांची सभा होते आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची चाळीसगाव व चोपडा येथे यांची सभा पार पडणार आहे नेमकं या सभेच्या माध्यमातून मंत्री गुलाबराव पाटील असतील मंत्री अनिल भाईदास पाटील असतील म्हणजे मंत्री गिरीश महाजन असतील यांच्यावर नेमकी काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या नेत्यांच्या सभा पार पडणार आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त, जास्त जागा जळगाव जिल्ह्यात कशा विजयी करण्यात येतील या सभेच्या माध्यमातून ही रणनीती आखणार असून या नेत्यांच्या सभा आज पार पडत आहे अगदी धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ